विद्यार्थी कुमारी मुस्कान नासेर शेख इस विनंती करतो की तिने तिची सोनी की जादुई पेन ही कथा सादर करावी. नमस्कार मित्रांनो, मी माझी कथा केलेली तुम्हाला सांगणार आहे. कथेचे नाव जादुई पेन. एका गावात श्याम आणि सीता दोन नावाचे पती पत्नी राहत होते. ते खूप गरीब घराण्याचे होते. त्यांना श्याम एकदा त्याची बायको घरी होती आणि श्याम एकदा शेतात काम करायला गेला तेव्हा त्याला एक पेन सापडला. तो बोलणारा होता कारण तो जादुई होता. त्याने आवाज ऐकला आणि तो आश्चर्याने त्या पेनाला उचललं. तो म्हणाला, तू बोलू शकतो? पेन म्हणाला, हा मी बोलू शकतो. पर पेन म्हणाला, मी तुला धन सोनं चांदी सगळे देईल पण तू कधीही गरीबाला लोटून देऊ नको. एके तेव्हा त्यांनी त्याच्याकडून सोनं चांदी सगळे घेतले आणि काही उरलेले होते ते गरीबात वाटले. तर एके दिवशी त्यांच्या घरी एक गरीब आला. तो म्हणाला,